आमच्या संस्थेनं एक अंतरा गार्मेंट्स म्हणून एक युनिट स्थापन केलं आहे. आमच्या अंतरा गार्मेंट्समध्ये ज्या महिला विधवा आहेत, ज्या महिला घटस्फोटित आहेत, जिला कोण सांभाळत नाही, अशा महिलांना आपण रोजगार देतो. रोजगार देतो म्हणजे नेमकं काय करतो? एक आमच्याच इथलं म्हणजे आम्ही काहीतरी एक संस्था जॉईन केली, एक अस्मिता महिला मंडळ म्हणून, हे काय करतं, महिलांना ट्रेनिंग देतं की पेटीकोट कसं शिवायचं, शर्ट कसा शिवायचा, हे ट्रेनिंग त्या संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं. अंतराभोवतीचे सामाजिक संस्था भूम हे काय करते, मॅन्युफॅक्चरिंग करते, आणि सेल्सचं जे कौशल्य आहे ते कामधेनू ग्राम विकास संस्था गोलेगाव ह्या संस्थेकडे आम्ही काय केलं, एक मार्केटिंगचं स्किल दिलं. म्हणजे तुम्ही काय करा, मार्केटिंग करा, अंतरा काय करते, प्रोडक्शन करते, अस्मिता काय करते, ट्रेनिंग. तर हळूहळू आमच्या जिल्ह्यामध्ये नालंदा भोवतीची सामाजिक संस्था आहे, बैरवनाथ आहे तुळजापूरची. आता आम्ही सेलिंगचे प्रोजेक्ट असे प्रत्येक तालुक्यामध्ये तयार करत आहोत. म्हणजे आमचा उद्देश कसा आहे की एकाच संस्थेला, समजा आपण सगळे संस्था प्रमुख आहेत, एका संस्थेला ज्या संस्थेकडे ट्रेनिंगचे स्किल आहे त्यांनी ट्रेनिंग दिली पाहिजे, ज्याच्याकडे मॅन्युफॅक्चरिंगचे स्किल आहे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केली पाहिजे, आणि ज्याच्याकडे सेलिंगचं स्किल आहे त्यांनी सेलिंग केली पाहिजे. म्हणजे आपल्या सर्व संस्थेचा विकास, सगळ्या संस्थेचा विकास होणार आहे. आणि ह्या कॉन्सेप्टनं जर आपण चाललं तर आता आमचं कसं की पेटीकोटचं प्रोडक्शन आहे, पेटीकोट हा लेडीजला लागणारा अनिवार्य घटक आहे. तर हे सेलिंग कसं करायचं, जे आपल्या खेडेगावमध्ये बचत गट आहे, बचत गटाची संकल्पना काय आहे, 10 लेडीज न्यायचं, 200 रुपये 500 रुपये बचत करायचे आणि त्यामध्ये व्यवसाय निर्माण करायचा. तर माझ्या तालुक्यामध्ये 96 गावात मिळतात, 96 गावांमध्ये 2-2 बचत गट आम्ही जोडले. तुम्ही काय करा, समजा ह्या गावामध्ये बचत गट ते मॅन्युफॅक्चरिंग करत, ह्या गावामध्ये समजा आशा वर्कर त्या गावामध्ये जेवढे पर्कर विकले तेवढेच पर्कर त्यांनी विकत घ्यायचे, आणि एखाद्या पर्करचा कलर जर शिल्लक राहिला तर त्यांनी लगेच त्या गाडीमध्ये चेंज करायचं. म्हणजे गुंतवणूक आहे का, 5,000 रुपये तुम्ही गुंतवले, 5,000 रुपये माल तुमच्याकडे आहे किंवा तुमच्या संघटनेकडे आहे, ह्याच्यामध्ये ह्या बिझनेसनं म्हणजे आमची संस्था पुढे जाते. आणि महाराष्ट्रामध्ये आता आमचं गुडविल कसं आहे, आमच्या पर्करचं डबल शिले, आतून शिले बाहेरून शिले, पर्कर उसवत नाही, पर्करचा कलर गेला तर वापरायला परत घेतो. म्हणजे हे जे आमचं मार्केट आता सध्या तयार आहे, जर कुणी इच्छुक असेल संस्थेवाले तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करा. दॅट्स इम्पॉर्टंट पॉईंट कुठला असतो की मार्केटिंग, प्रोडक्शन कुणी करू शकतो, प्रोडक्शनला काही जास्त माइंड लागत नाही, बट त्याची मार्केटिंग महत्वाची. मार्केटिंग आपण कसं करतोय, मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट लगेच विकला गेला पाहिजे, ह्या कन्सेप्टवरती आपण जर एकत्र येऊन, म्हणजे हाच नाही कुठलाही उद्देश आपल्या संस्थेने घ्यावा, आणि तो उद्देश जो आहे तो कन्सेप्ट जो आहे एकट्याने करू नका कधीच. आपल्या संस्था प्रमुखमध्ये काय असतं, मला जे नॉलेज मी सांगणार नाही का, त्याची प्रगती होईल. पहिला हा निबंध काढला पाहिजे, आणि ज्या ओल्ड संस्था आहेत, म्हणजे कुठल्या असं ओल्डला म्हणजे असं उद्देशून बोलत नाही, ते आपले काही उद्देश किंवा जे काय हे एम्स आहेत किंवा काय आहेत ते सांगत नाही दुसऱ्यांना, आतमध्येच ठेवतो, परंतु त्या ज्ञानाचा विकास होतो का? अरे आपण आज 30 जण जमलो, एक बांधव म्हणून जमलो, एका छत्राखाली आलो, आपल्या टीआरएसने या ग्रुपला अटॅच केलं, आपण एक दिला आणि यांचं पण पुढे काम करणार आहोत. तसं आपापल्या जिल्ह्यामध्ये पण काही संस्था असतील त्या पण असं एकमेकाला सपोर्ट करून पुढे गेले पाहिजे. उद्देश प्रत्येकाला वेगवेगळा असू शकतो, पण त्या रिलेटेड संस्थांनी एकत्र आलं पाहिजे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं टीआरएससी ग्रुपचे खूप खूप आभार मानतो, त्यांनी प्रोग्राम खूप छान केला आणि सगळ्यांची व्यवस्था पण छान झाली, त्याबद्दल सरांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वांतर्फे म्हणजे सर्वांतर्फे एक शुभेच्छा देतो सरांना पुढच्या कामासाठी पण, आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र.